So hey guys, welcome back to our channel. Majanave Om, and together we have a channel called as Zuyum Vlogs. So आता आम्ही चाललोय गणपतीची तयारी आमची सुरू झाली आहे. ओके, आणि आता आम्ही सामान आणायला जातोय. सो मी आणि मम्मी चालली आहे आता, आणि बऱ्याच दिवसापासून आमची थोडी थोडी तयारी चालू होती, पण मी रेकॉर्ड नव्हती करत कारण हातात भरपूर सामान होऊन जातं, तर मग वेळ नाही मिळत. पण मी बोलली आता 2 दिवस बाकी गणपती बाप्पाला यायला, मी बोलली चला आतापासून शूटिंग करायला सुरू करूया, म्हणजे थोडे थोडे क्लिप्स तरी होऊन जातील आपले इथे, बरोबर. सो आता आम्ही भाज्या आणायला वगैरे चाललो आहे सगळं काम करायला. चला मग इकडे आई 5 तरहचे फळं घेते मला वाटतंय, हो नाही. हे भयंकर सामान घेतलेलं आहे आम्ही, कितीतरी भाज्या घेतल्या आणि भर उन्हाचे निघाले, कारण मिराळ स्टेशनला कसं असतं की सकाळी सकाळचे जे वसईवाली काकी वगैरे बसतात त्यांच्याकडे छान भाज्या मिळतात, ताज्या मिळतात, आणि आईला जे ऋषी पंचमीसाठी पण भाज्या हव्या त्या पण मिळतात तिकडे. तर आई बोलली की आपण तिथेच जाऊया करून असं, पण एवढा उन्हामध्ये निघालं तर अजून डोकं दुखायला लागतं मग त्याच्यामध्ये, पण ठीक आहे काय नाही करू शकत. गणपती बाप्पांसाठी म्हणा काय ऍक्च्युली आता तुम्हाला मी दाखवते, इकडे एवढी कोणी भाजी घेतली आहे, नंतर इकडे पण एवढी पूर्ण कोणी भरून भाजी आहे, एवढा आईच्या हातात पण आहे, प्लस एवढ्या साऱ्या भाज्या घेतल्यात आम्ही, आणि मजा येणार आहे आता 2-3 दिवस. तर आता आमची सुरुवात झाली आहे, आता घरी जाऊन मला परत पटकन आंघोळ वगैरे सगळं करून डेकोरेशनला पण लागायचं आहे, मोठं काम आहे आता. अशी हे आहे आपलं डेकोरेशन, म्हणजे हे असं सिम्पल नाही ठेवणार आहे मी. आता आधी मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असणार तर मी क्रिस क्रॉसमध्ये त्याच्यामध्ये दिवे लावले होते छान असे. सो यावर्षी आता ही अशी स्क्वेअरमध्ये डिझाईन ठेवली आहे मी. नंतर याच्यामध्ये मी काय क्रिएटिव्हिटी करणार आहे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळातच. सो आता मी काम करायला सुरू करते आणि अर्धं झालं की मग तुम्हाला मी दाखवते पटकन. सो हे माझं डेकोरेशन आता असं मागून दिसतंय, एक्झॅक्टली तुम्हाला कळेल नाही कळणार मला कळत नाही माहिती. सो आणि बाकी अजून याच्यामध्ये अजून 2 लाईन बाकी आहेत लावायच्या क्रिस क्रॉसमध्ये. मी काय शूट करायचीच राहिली कारण खूप वेळ लागत होता हे करायला डेकोरेशन. सो जर मला सकाळी जमलं तर मी दाखवेन तुम्हाला की मी या 2 लाईनमध्ये कसं लावते ते डेकोरेशन आणि कसं केलं होतं मी. आणि बाकी अजून डेकोरेशन बाकी आहे, आणि इकडे आमचं टेबल आहे ज्याच्यावरती आपले गणपती बाप्पा आपण बसवतो. सो याच्यावरती पण हा नवीन कपडा लावला आहे मस्त गोल्डनमध्ये, आणि याला असा आम्ही शिवून घेतला होता थोडा बरोबर, म्हणजे त्याचे असे प्लेट्स पडायला पाहिजे छोटे असे. आणि हा वरचा कपडा असा वेगळा लावला आहे, त्यावरती मग हा असा प्लेट्सवाला कपडा लावला आहे. आणि इकडे आपलं बाकीचं डेकोरेशन आहे जे आपल्याला त्याच्यामध्ये लावायचं आहे, क्रिस क्रॉसच्या मधल्या जागा आहेत त्याच्यामध्ये. आणि इकडे मग आपलं डेकोरेशन सगळं रेडी होईल. सो आता आपण सकाळीच भेटू डायरेक्ट. सो फायनली आपलं डेकोरेशन झालेलं आहे आता एवढी मेहनत घेऊन. आता याला आपण लाईट लावून बघूया पटकन. सो आता हे डेकोरेशन बघू शकतात तुम्ही, हा ओमनी केलं हे सगळं डेकोरेशन. पप्पा तिकडे सगळ्या लाईटी लावून बसलेत कारण 5-6 लाईट्स लावलेत मी म्हणून. आणि इकडे आमचे आजोबा पण आलेत. हाय आजोबा, इकडे बघा व्हॉट्सअप कसं वाटतं डेकोरेशन, चांगलं वाटतंय. तर आता आपलं डेकोरेशन तर लागलेलं आहे, आता पप्पा इकडे गणपतीचं काहीतरी कोपऱ्यात लावतात. पप्पा काय लावतायत, त्या साईडला कोपऱ्यात लावा. काय लावतात पप्पा, हा. सो फायनली आपण आपलं डेकोरेशन लावलेलं आहे, आणि आई आता लाईट चालू करून दाखवेल कसं दिसते. सो लाईट चालू करायच्या आधी तुम्ही बघू शकतात कसं दिसते हे डेकोरेशन पूर्ण आपलं कम्प्लीट झालंय आता. हा वारा खूप आहे ना आज, हवा खूप छान येते. आई लाव आता लाईट, अजून एक लाईट बाकी आहे, नाही पहिली लाईट पहिलं बटन. हा आता आपलं डेकोरेशन फुल कम्प्लीट झालंय.
तर कसं वाटतं तुम्ही सांगा मला कमेंट्स मध्ये. या वर्षी असं केलंय मी डेकोरेशन. तर आता इकडे आपली गणपती बाप्पाची आगमनाची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. इकडे आम्ही पाट ठेवलाय आणि त्याच्या खाली आईनी पान ठेवलंय, त्याच्यावरती आईला तांदूळ ठेवायचे. सो ते काम करेल मम्मी. आणि इकडे आम्ही हे तांबण घेतले, त्याच्यामध्ये ते आम्ही आता घेऊन जाऊ जाताना आमच्या बरं. आणि इकडे आईने आमच्या मस्त पावलं काढली आहेत. आणि इकडचं इकडे तर तुम्ही बघू शकता, इकडे आता थोडंफार असं मेसी आहे पण ते नीट होऊन जाईल थोड्या वेळेने, कारण आई आता सगळं तयारी करते उद्याची म्हणून. आणि मी बाकीचा घराचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. असं मस्त डेकोरेशन केलंय. इकडे आमचे आजोबा बसलेत. हाय बोला आजोबा. कुर्ता घालून रेडी झालेत. नंतर इकडे असे मस्त प्लांट्स वगैरे लावलेत नवीन नवीन. आणि इकडे हॉलचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही. सिंपल आहे, नवीन त्याच्यावरती कवर टाकलाय अँड उशींचं कवर टाकलंय त्याच्याबरोबर कॉर्डिनेशन मध्ये. अँड मी बाहेरचा व्ह्यू पण दाखवते तुम्हाला. तर बाहेर पण तुम्ही बघू शकता अशी आम्ही LED लाईट लावून घेतली. आणि मग इकडे डेकोरेशन असं फुलं वगैरे लावलेत आम्ही, असं तोरण वगैरे. आणि आईने इकडे छोटीशी मस्त रांगोळी काढलेली आहे परत. आणि इकडून असं व्ह्यू बघू शकता घरातला तुम्ही, किती छान दिसते. छान तयार झालं आमचं घर आता. तर आता सगळेजण मस्त तयार झालेलो आहेत. आणि आता आम्ही गणपती बाप्पा घ्यायला जातोय. तो बोला गणपती बाप्पा. तर आता आम्ही पोहोचलोय आमच्या गणपती बाप्पा घ्यायला.
फायनली आपले दोघं पप्पा आलेत आता घरी आपल्या. आणि इकडे आमचे हर्षू आलाय. हाय हर्षू. हाय. आणि ही आमची मुग्धा राणी. आणि ही आमची काकी आली आहे. हाय काकी. हर्षा हाय बोल. हाय. सो आजचा व्हिडिओ मी इकडे संपवते. सर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर मला नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय बघितलं की आपण गणपती बाप्पाचं कसं डेकोरेशन केलं या वर्षी आणि गणपती बाप्पाचं आगमन पण बघितलं तुम्ही. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये बघाल की आपल्या गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा असणार आणि फर्स्ट डे असेल आपल्या गणपती बाप्पांचा. सो बघू कसं होतंय सगळं मज्जा मस्ती. आणि हे पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की यावर्षी आमच्या गणपती बाप्पाचा 5वा वर्ष आहे. आईनी सांगितलं होतं की आपण नवीन घरी शिफ्ट झालो की आपण गणपती बाप्पा ठेवायचे करून असं. सो यावर्षी 5वा वर्ष आहे आमच्या गणपती बाप्पांचा. सो म्हणून भरपूर अजून जास्त एक्साइटमेंट आहे आम्हाला खूप याची. सो उद्या आणि आपल्या बाप्पांचं प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मग फेस बघायला मिळेल सगळ्यांना. सो नक्कीच बघत राहा तुम्ही हा व्हिडिओ. चला बाय बाय.